प्रतीक्षा लोणकर आणि शरद पोंक्षे मराठी सिनेसृष्टीतले दोन मातब्बर कलाकार. आपल्या अभिनयाने दोघांनीही लोकांच्या मनात घर केलं. प्रतीक्षा आपल्या भेटीस आल्या त्या दामिनी ह्या मालिकेतून, तर सध्या त्यांची ब्याह हमारी बहू का ही मालिकाही लोकांचं लक्ष वेधतेय. तर शरदजींनी आपल्या उत्तम अभिनयाचा प्रत्यय दिला तो अग्निहोत्र, कुंकू, मी नथुराम गोडसे बोलतोय, वादळवाट सारख्या मालिका आणि नाटकातून. आपापल्या अभिनयाने खिळवून ठेवणारी ही जोडी एकत्र आपल्या भेटीस आली ती नुकताच प्रदर्शित झालेल्या तुकाराम ह्या चित्रपटातून. आणि आता परत एकदा ही जोडी लोकांच्या भेटीस येणार आहे ती आगामी चित्रपट मोकळा श्वास मधून. यात ते नवरा बायकोच्या भूमिकेत दिसतील. तुकाराम नंतरचा त्यांचा हा प्रयत्न लोकांना किती भावतो हे काळच ठरवेल. राजश्री.com करिता अदिती बेडेकर.